नमस्कार मित्रांनो, हेल्प इन मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की राज्याबाहेर तसेच जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ई पास हा कशा पद्धतीने काढायचा आहे। एकदम खूप सोपा पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। व्हिडिओला थोडाही स्किप न करता आपण व्हिडिओ पूर्ण पहा। तसेच हा पास आपण घरी बसल्या अगदी मोफतमध्ये आपल्या मोबाईलवरून पण काढू शकतो, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। चला तर मित्रांनो, थोडाही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तसेच शेजारील बेल आयकॉन प्रेस करून त्याला ऑलवरती ठेवा। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात। काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्या मोबाईलमधील क्रोम ब्राउझर ओपन करायचे आणि त्यामध्ये वेबसाईट टाकायचे covid19.mhpolice.in। ही अशा पद्धतीची वेबसाईट मी ऑलरेडी टाकलेली आहे। वेबसाईट टाकल्याच्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचं आहे, महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंटचं वेबसाईट ओपन होईल। त्यामध्ये आपल्याला अप्लाय फॉर ई पास साठी द ऑप्शन दिलेलं आहे। हे पाहा इथं खाली हे जे निळ्या पट्टीमध्ये ऑप्शन दिसतंय अप्लाय फॉर पास हेअर, त्यावरती आपल्याला क्लिक करायचे। चला आपण क्लिक करून घेऊ। त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीचं आपल्याला दुसरं पेज ओपन होईल। त्यामध्ये तुम्हाला आपल्याला विचारते की तुम्हाला महाराष्ट्राबाहेर भेट देण्याची गरज आहे का। जर आपल्याला महाराष्ट्राबाहेर जायचं असेल तर त्याला हो करायचं आहे। हो केल्याच्यानंतर आपण किती व्यक्ती महाराष्ट्राबाहेर जाणार आहे त्यांची संख्या निवडायची, तर 0 ते 4, 5 पेक्षा कमी प्रवासी तरी 5 पेक्षा अधिक प्रवासी। जर आपल्यासोबत 5 पेक्षा कमी असतील तर आपण वरील ऑप्शन घ्यायचे आणि किंवा जास्त असतील तर हे खालचे ऑप्शन घ्यायचे। तसंच आपल्याला जर महाराष्ट्राच्या बाहेर जायचं नसेल तर आपल्याला इथं नो करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे। सबमिट केल्याच्यानंतर अशा पद्धतीची माहिती आपल्यासमोर दिसेल। त्यानंतर आपल्याला आपला जिल्हा पोलीस आयुक्तालय निवडायचे, म्हणजे आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर इथं जो प्रमुख आहे त्यांचं नाव टाकायचं आहे, म्हणजे ज्यांच्या नावाने आपल्याला पास हवा आहे त्यांचं नाव टाकायचं आहे। सपोज मी एक नाव टाकून घेतो आता। त्यानंतर कोणत्या तारखेपासून आपल्याला प्रवास करायचा आहे, म्हणजे जिल्ह्याबाहेर आपल्याला कोणत्या तारखेपासून प्रवास करायचा आहे, ती तारीख निवडायची। सपोज मला आता उद्या निवडायचं आहे तर मी उद्याची तारीख घेतो। त्यानंतर किती तारखेपर्यंत प्रवास करायचा आहे, म्हणजे आपण बाहेर जाणार आहे तो किती तारखेपर्यंत, मग त्याची शेवटची तारीख एक निवडायची। समजा आता मी 25 पासून 28, म्हणजे 3 दिवस अशी तारीख निवडतो। त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर आपलं प्रवासाचं कारण, आता इथे लक्ष द्यायचं आहे मित्रांनो, ते कारण दिलेलं आहे इसेन्शियल सर्व्हिस, पब्लिक सर्व्हिस प्रोव्हाइडेड बाय अ लोकल अथॉरिटी, डेथ ऑफ फर्स्ट रिलेटिव्ह, एक्स्ट्रीम मेडिकल इमर्जन्सी, म्हणजे जे काही आपलं लग्नाचं कारण असो किंवा मेडिकलचं कारण असो किंवा एखाद्या आपल्या रिलेटिव्हचा मृत्यू झाला असेल किंवा अत्यावश्यक सेवा आहे असं याच्यातलं आपण जे कारण असेल आपलं ते निवडायचं आहे। त्याच्यानंतर इथं आपल्याला प्रवासाचे कारण हे असं याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे आपल्याला, म्हणजे आता मी आता वरती एक्स्ट्रीम मेडिकल इमर्जन्सी निवडलेलं आहे, मग त्याचे आपल्याला खाली डिटेलमध्ये जे काही कारण असेल आपल्याला ते द्यायचे, आपलं कारण लिहून घ्यायचं आहे। आपल्याला कारण टाकलं आता फॉर हॉस्पिटल ट्रीटमेंट। त्यानंतर आपल्याला वाहनाचा प्रकार जो असेल, 2 व्हीलर असो किंवा 4 व्हीलर असो, जो काय असेल त्याचं लिहायचं, ट्रॅक्टर टॅक्सी वगैरे, इथं प्रायव्हेट 4 व्हीलर 5 सीटर जी काही आपली असेल ती गाडी न्यायची, आणि आपल्या वाहनाचा क्रमांक हा इथं अचूक टाकायचा आहे, न चुकता जे काही आपला गाडी क्रमांक असेल तो निवडायचा आहे विदाउट स्पेस, एकदम स्पेस न टाकता आपल्याला हा क्रमांक टाकायचा। त्यानंतर आपला सध्याचा पत्ता, म्हणजे आपण ज्या ठिकाणी निघणार आहोत त्या ठिकाणचा पत्ता, आपण ज्या ठिकाणी बाहेर जाणार आहोत त्या ठिकाणचा आपल्याला पत्ता हा पूर्ण डिटेलमध्ये टाकायचा आहे, जो काही पत्ता असेल आपला पिनकोडसहित। त्यानंतर आपला ईमेल आय डी टाकायचा आहे, जो काही ईमेल आय डी असेल आपला। त्यानंतर प्रवासाचे प्रारंभ ठिकाण हे ऑटोमॅटिक तिथे येईल आपण सुरुवातीला टाकल्यामुळे, त्यामुळे त्याच्यानंतर प्रवासाचे अंतिम ठिकाण, म्हणजे आपल्याला कुठं जायचं आहे ते निवडायचं आहे आपल्याला। सपोज मी औरंगाबाद घेतो आता। त्यानंतर आपल्यासोबत सहप्रवासी किती असते त्यांची संख्या लिहायची, 2 असो किंवा 1 असो। त्यानंतर प्रवासाची संख्या टाकल्याच्यानंतर आपल्याला प्रवासाच्या अंतिम ठिकाणचा पत्ता हा पण आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये टाकायचा आहे। तर मी आता हा प्रवासाचा अंतिम ठिकाणचा पत्ता टाकलेला आहे। त्यानंतर ड्रायव्हरचे तसेच सहप्रवाशाचे नाव आपल्याला इथं मग
जो गाड़ी का ड्राइवर असेल त्याचं इथं नाव लिहायचं आहे। जे काय नाव असेल ते त्यानंतर आपण परतीचा प्रवास याच मार्गाने करणार आहोत। जर आपण वापस येणार असाल समजा दोन दिवस असो किंवा एक दिवस आणि किंवा त्याच दिवशी जर वापस येणार असतात तर इथे एस करायचं आहे आणि परत येणाऱ्या प्रवासाची संख्या टाकून तसंच जी काही संख्या असेल आपल्याला जर आपण कोणाला सोडायला जायचं असतो तर प्रवासी फक्त एकटाच येणार असेल तर एक टाकायचं किंवा वापस कोणी सोबत येणार असेल त्यांची संख्या टाकायची आणि परतीच्या दिनांकाची तारीख एक टाकायची आपल्याला। त्याच्यानंतर आत्ता आपल्याला खालीच आपला पासपोर्ट आकाराचा फोटो हा 200 KB आतमध्ये फोटो अपलोड करायचा। मी फोटो टाकून घेतो आता। लक्षात राहायचं असू द्यायचं मित्र लक्षात असू द्यायचं मित्रांनो की फोटो हा 200 KB आतमध्ये। त्यानंतर इथं आपल्याला अटॅच रिलेव्हंट डॉक्युमेंट इथं आपल्याला आधार कार्ड टाकायचे। आता मित्रांनो इथं लक्ष द्या एक मिनटं, आता यांचे जे व्यक्ती आपल्यासोबत असते सर्वांचे आधार कार्ड हे आता आपल्याला इथं अपलोड करायचे। तर समजा आपल्यासोबत जर दोन व्यक्ती असतील आणि ड्रायव्हर धरून म्हणजे तिघांचे पण आधार कार्ड हे PDF स्वरूपात हे अपलोड करायचे ते इथं। त्याच्यानंतर इथं अटॅच डॉक्टर फिटनेस सर्टिफिकेट, इथं आपल्याला आपलं जे मेडिकल सर्टिफिकेट आहे ते आपल्यासोबत जेवढे व्यक्ती असणार आहे त्यांचे पण मेडिकल सर्टिफिकेट हे आपल्याला 1 MB आतमध्ये PDFच्या स्वरूपात अपलोड करायचे। मी अपलोड करून घेतो। आता मी आधार कार्ड तसेच मेडिकल सर्टिफिकेट हे इथं निवडलेलं आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर हा टोकन आय डी मिळेल। ह्या टोकन आय डीद्वारे आपण आपला पास हा डाउनलोड करू शकतो। तर हा याचा आपल्याला एक स्क्रीनशॉट घ्यायचा आहे किंवा हा टोकन आय डी आपल्याला कुठेतरी लिहून घ्यायचा आहे। आणि टोकन आय डी घेतल्याच्यानंतर आपल्याला पुन्हा आपल्या होमपेजवर वेबसाईटच्या होमपेजवरती यायचं आहे, ज्याला आपण सुरुवातीला पास अप्लाय करण्यासाठी गेलतो त्यामध्ये यायचं आहे त्या वेबसाईटवरती। त्यामध्ये आल्याच्यानंतर हे पा आपण इथून नवीन पास अप्लाय केला, त्याच्यानंतर खाली यायचं आहे चेक स्टेटस डाउनलोड पास, त्यावरती आपल्याला इथं क्लिक करायचं आहे आणि आपला जो टोकन आय डी आलेला आहे हा टोकन आय डीवरून आपण त्या पास तुम्ही कॉपी करा, इथून आपल्याला हा पास आपल्याला डाउनलोड करायचा आहे। तर अशा पद्धतीनं आता आपला पास सध्या रिव्ह्यूमध्ये आहे। आपला पास नंतर 8 ते 12 घंट्यामध्ये अप्रूव्ह होऊन जाईल आणि आपण तो पास डाउनलोड करून ज्यावेळेस आपल्याला पोलीस विचारपूस करतील त्यावेळेस आपल्याला हा पास दाखवायचा। तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण हा ई पास प्रवास करण्यासाठी काढू शकतो। मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तसेच आपल्या मित्रांनाही पाठवण्यास विसरू नका। चला तर मित्रांनो भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।